हातगाव तालुक्यामध्ये विविध शासकीय कार्यालय आणि महाविद्यालयांमध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच तामसा ग्राम पंचायत, जिल्हा परिषद हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक विद्यालय, निवृत्ती पाटील जवळगावकर महाविद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. तामसा ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच आनंदराव घंटलवार यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणी महिला ग्रामसभा यांनी तामसा येथे रॅली काढून सर्वांना आकर्षित केले होते. तसेच तामसा जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी सुरेश जोंधळे मुख्याध्यापक यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित मान्यवरांची मन जिंकली. या ठिकाणी अंतरावीळ यांची हुबेहूब पोषक परिधान करून एक वेगळा संदेश दिला. यावेळी तामसा येथील पोलीस निरीक्षक मुमाजी दळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील घंटलवार, दिलीप बास्तेवाड, खाजा मंस्तानजी, सचिन आवटे, बालाजी महाजन, नंदू सोनमनकर, मजिद पठाण, आकाश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच या ठिकाणी जिल्हा परिषद तामसा हायस्कूल येथील सिया सुनील कुमार मंत्री आपले प्रात्यक्षिक सादर करून घरी गेली असता त्या ठिकाणी विजेचा धक्का लागल्याने ती जागीच ठार झाली आणि ही घटना तामसा गावात पसरताच सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बाळासाहेब खानजोडे, MCN News, हदगाव.